नवाब मलिकांचा जामीन कायम ठेवण्यास ईडीचा विरोध. वैद्यकीय जामिनाचा मलिकांकडून गैरवापर होत असल्याचा आरोप. हायकोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष. आपल्याला हलक्यात घेणाऱ्यांचं सरकार पाडलं, चळवळीतून आलेल्यांना जेलची धमकी नको. मुख्यमंत्र्यांचा इशारा तर शिंदेंची फक्त बळबळ सुरू. राऊतांचा पलटवार. काळे झेंडे दाखवून मुख्यमंत्र्यांची गाडी अडवणारा संतोष वडिलांसह ठाकरे सेनेत. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष असलेल्या साधू कटकेंच्याही हाती शिवबंधन. गुजराती नेत्यांची तळी उचलणारे राज ठाकरे म्हणजे दुसरे मोरारजी देसाई. संजय राऊतांचं टीकास्त्र. काल राज ठाकरेंकडून थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा. अमित शहांवर टीका करताना व्यापाऱ्यांबद्दल केलेल्या राऊतांच्या वक्तव्यावर आक्षेप. 48 तासात माफी मागा. व्यापारी संघटनेची नोटीस. निवडणूक आयोगाला तपासणीचा पूर्ण अधिकार. उद्धव ठाकरेंच्या बॅग तपासणीवर अजित पवारांचं वक्तव्य. आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्याचा दावा. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणत अजित पवारांची रवी राणांवर टीका. अमरावतीवरून राणांना समज देण्याचा फडणवीसांना सल्ला. राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड. चिखलीतली सभा रद्द. विमान दिल्लीला माघारी परतलं. गोंदियातली सभा मात्र होणार. आष्टी गावात मराठ्यांची मतं बोटाच्या पेरांवर मोजण्याएवढीच. लोणीकरांचं वक्तव्य व्हायरल. वाक्याची मोडतोड झाल्याचा लोणीकरांचा दावा. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2.25 कोटी किमतीचं 3 किलो सोनं पकडलं. दुबईतून आलेल्या प्रवाशाला बेड्या. ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोनं स्वस्त. गेल्या 5 दिवसात सोन्याचे दर 4000 रुपयांनी घसरले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.